वारं सुटलंय, आभाळ आलेले, एक सुद्धा चांदणी नाही, पाऊस पडून वाटतंय. मी तर स्वयंपाक करायचा चालला आहे, वांग्याची भाजी करायची. हा बरीच करायचंय, बरीच मस्त पैकी वांग्याचा कांदा टाकून भरी आणि चपाती का भाकरी छान पैकी आणि ज्वारीची भाकरी चुलीवलं वांग्याचं भरीत कांदा टाकून कुणा कुणाला आवडतं त्यांनी छान अशी कमेंट टाका बरं की मला आम्हाला चुलीवरचं वांग्याचं भरीत आवडतं. हरात भाजलेलं पण छान लागतं, मीठ आणि तेल परत लसणाची चटणी आणि हे असं पण करून छान लागतं. वांग्याचे प्रकार बरेच करता येतात, कसं काय 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 काय. मी आता कांदा टाकून छान असं वांग्याचं भरीत करणार आहे. तुम्ही बघा, आता ही कांदा मी भाजलाय सगळा तेलात, त्यात कढीपत्ता टाकलाय. आता हे वांग त्यात टाकायचं, मीठ टाकायचं, छान झाकून ठेवायचं 5 मिनिटं आणि त्याच्यात परत ना लसणाची चटणी फोडणी दिली इथं तास वांग आहे. म्हणजे यात भाजायचं परतायचं परत ना त्याला बारीक करून भरीत करायचं. नाही बारीक कशाला, हे टाकून ह्यात टाकलं ना ते शिजलं की मनाने छे होणार ना, कांद्यात मिक्स होणार असं हलवलं हलवून जास्त तिखट कर जरा, नाही तर वरण घेतल्यावर चालतं की चालतं. मग लाल चटणी चटणी टाकू का लसणाची का मसाला टाकू? लाल मसाला टाक, मसाला टाकू बघ तुमच्या ह्याने. लाल तिखट टाकावं लागणार, तिखट व्हायचं म्हणलं पण भरीत झालेलं तिखट नसतं. वांगी घरच्यात वांग्याची घावले तीन छान. आता आता आज लावले ती वांगी मिरच्या पण त्याला त्याला यायला आता 2 महिने लागायचं. लगी लगी काही येत नाही तर वांगी आणि वाढू झालं वांग चिरले चूल काय वाढू पेटाना आणि परत कांदा चिरायला नेहमी टायमिंग गेला त्यानं वांग थोडं ही झालं. बापून ते काय राशींनाच गेलास ना? बापून आजी राशींना गेली, आता उद्या येत्या सकाळ माघारी किंवा आता कधी याच्यात काही माहित नाही मला. तर मी काही विचारलं नाही आजीला कवा याच्यात म्हणून मी येतेला. झालं काम आता 2-3 दिवस काही काम नाही. नंतर न बाजरी काढायला येईन, परत न ती काढायची खुडायची वाळवायची, परत ना आणि सरमाळ काढायचं ते रान सगळं नीट करायचं, नंतर न हरभरा ज्वारी गहू आणि नंतर ना आणि पिकाची मका टाकायची या असं अटेम करायच्या 2-4. परत लसूण लावावं लागतो. आता हे दिवाळीत सगळं करावं लागतं पण त्यावर रान हे नीट करून हे करून ठेवायचं पाळे घालून. आणि आता बाजरी काढायला घे जायचं. आता रानात गेल्यानंतर कळण, आता मी जवळजवळ 2 आठवडे रानात गेली नाही कारण का तिकडे वर काही कामच नाही. असून द्या याला महाराज आई म्हणलं तरी टायमिंग नाही, बापूनला नाही म्हणलं तरी बापूंनी नेलं नाही, बळ त्या दिशा आत्याला नेलं आणि लगेच माघारी घेऊन आलं. मग आता हिथं सगळं काम चाललं होतं. आणि आज काही 4 जण आम्ही घरी न्यानो मम्मी पप्पा तिकडे मावशी काका सारी गेली कुठं गेले तवा. बर बाय बाय सगळ्यांना गुड नाईट. आणि मस्त पैकी वांग आता हे मी टाकले बघा, आता हे टाकून आता हे मस्त हलवलं असं सगळं ही करायचं, मीठ टाकायचं झाकून ठेवायचं. आता ते तेलात तळलं मीठ टाकून ती कशी करायचं सगळ्यांनी एकदा करून बघा कसं वाटतंय. आणि काहीच टाकायचं नाही तर फक्त थोडस कांदा आणि असं पुढे करायचं किंवा काय काय वेळेस कांदा भाजून घ्यायचा आणि अर्धा फक्त वांग करायचं, अर्धीच वांग असं बारीक पुढे करायचं. नाही तर मी उभ्या एखादं किडकही निघेल म्हणून मी आपलं असं बारीक पुढे केलं. अर्धा पुढे तळायच्या तेलात तळून घ्यायचं आणि ते अशा उलताने चिंगळून त्या कांद्यात टाकलं तरी मस्त लागतं. थोडीशी कोथिंबीर टाकायची, मीठ लाल तिखट चटणी असं काय तुमच्या ह्याने तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं ते ह्याने छान असं करायचं. करा खा चव घ्या मस्तपैकी आणि मला सांगायनंतर मग रेशमाताई मस्त लागलं वांग म्हणून छान असं. तर आज नवीन काहीतरी करावं म्हणलं पोरांना वेगळं म्हणून चुलीवरचं कांदा टाकून भरी. गुड नाईट. कशी वाटली रेसिपी सगळ्यांनी सांगा. बाय सगळ्यांना, आता हे झाकून शुभरात्री. बाय बाय शुभरात्री.